आता बातमी आहे महाराष्ट्राच्या नक्काशावरील वंचित गावाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्यावरून 27 वर्ष स्वराज्याचा कारभार पाहिला. त्याच बेले तालुक्यामधल्या खानू या गावाचं नाव 300 ते 350 लोकसंख्या असणार आहे. हे गाव मूलभूत सुविधांपासून देखील वंचित आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणारं खानू हे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. पानशेतपासून अवघ्या 47 किलोमीटरवर असणाऱ्या या गावात 30 ते 35 उमरे, मात्र तेही ओस पडलेले. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेली, तरीही खानू गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज नाही, गावात शाळा नाही, पाणी पुरवठाही होत नाही. म्हणायला काही वर्षांपूर्वी छोटासा तलाव बांधण्यात आलाय, मात्र त्यातूनही गावकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. नाही म्हणायला कधी काही गावात शाळा होती, मात्र शाळेची इमारत पाहिल्यास तिला थळ खंडरही म्हणता येत नाही अशी अवस्था. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की खानू गावची ही जी शाळा आहे ती गेली 15 वर्षापासून बंद आहे. बंद असण्यापाठीमागचं कारण आपण इथले स्थानिक जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ही जी शाळा बंद आहे किती वर्षापासून बंद आहे? 10-15 वर्षापासून झाली असं सांगितलं तीच. का नेमकी बंद आहे? नाही नाही, गाव जाळला आणि लोकांची घरबिर सुधारणा व्हायना म्हणून म्हणलं आता काय ते गाडी भाड्याची सोय नाही, रस्ता नाही, काय नाही, लोक पाणी नव्हतं, हे पाणी आता पाणी झालं, रस्ता नव्हतं, आता मागणं रस्ता झाला, तशा सोयीमुळे लोक गेलीत. आता परत पूर्ण आणि घरामध्ये आणि तेच लोक आले येते. इथं 15-16 वर्ष झाली याला. ओके, हो काय कारण? कारण जवळजवळ आमचे वडील विद्यार्थी होते इथं शाळेला, त्याच्या अलीकडे आतापर्यंत शाळा दुरुस्तच झाली नाही, दुरुस्तही झाली नाही, सरकारने लक्षही दिला नाही. रस्ते, वीज, पाणी पुरवठा या मूलभूत सुविधा तर सोडाच, गावात साधी पीठाची गिरणी किंवा छोटे खानी दुकानही नाहीये. गावात सुविधाच मिळत नसल्यानं अनेकांनी गावातून स्थलांतर केलंय. गावात डॉक्टर नसल्यानंही अनेक बाया बापण्यांना जीव गमवावा लागलाय. गरोदर महिलेलाही सुमारे 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मात्र पुढील 20 किलोमीटरचा रस्ता 70 वर्षांपासून झालेलाच नाहीये. सध्या मी खानू गावामध्ये आहे आणि खानू गावातली जी काही विस्थापित झालेली जी काही कुटुंब आहेत पुणे मुंबई शहरामधले, ते सगळे आज खानू गावामध्ये आलेले आहेत आणि त्या गावातल्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय तुमची मागणी? आमची मागणी सर्वप्रथम जी एम न्यूज इथे आला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहेत आणि एम न्यूजच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की गव्हर्नमेंटने आमच्याकडे काहीतरी लक्ष द्यावं, आमचं पुनर्वसन किंवा आम्हाला काहीतरी सुविधा द्यावा याचे लक्ष द्यावं. काय गावामध्ये सुविधा नाहीत? गावामध्ये महत्त्वाची म्हणजे ह्या लायटीची सुविधा आम्ही आज 15 वर्ष पाठपुरावा करत आलो ह्या लायटीसाठी संदर्भात. पहिल्याही विषय होता की बाबा लाईट होती गावामध्ये, पण ज्या लाईट होती तिथपासून 10 वर्ष कुणी फिरकलं पण नाही. बघायला एकदा लावून बसून गेले ती लाईट बंद, एका चालू आहे. 40-50 हजार बिल दिला लोकांना, बिल दिला तिथे खानुगावामध्ये काही गिरण्या होत्या, कंपनी होत्या, हे उद्देश त्यांच्या चकपर्यंत मी पोचवली, पण काही त्यांनी मला त्याचा ते प्लेस मला दिला नाही. परत आता मी सांगितलेलं असला बाबा आम्हाला लाईट द्या, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी लाईट आपल्या ठिकाणी व्यवस्थित इथं 1 किलोमीटर अंतरावरती आहे, तिथवर लाईट आली, त्या लाईटीच्या मदतीसाठी आम्ही स्वतःहून थांबलो होतो. तर साहेबांना तर पुढच्या वर्षी तुमच्या गावात लाईट होऊ आला. आज गेल्या वर्षी मला ह्या वर्षी गिरी शिकणं मिळाला की तुम्हाला सूर्यप्रकाश लाईट मिळू शकते, तुम्हाला लाईट मिळू शकत नाही. तर बाबा आमची लाईट मिळत नसेल तर आम्हाला थेट सरकारने पुनर्वसन करावं आणि आता नवीन सरकार उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो की बाबा आमच्याकडे काहीतरी बघा. आम्ही मुंबईवरून आलो, इथूनच आम्ही मुंबईला गेलो, पोरांची आमची सोय नाही त्यामुळे आम्ही मुंबईला गेलो. तर आमच्यासाठी उदय ठाकरे मुख्यमंत्री झालेत ना, तर त्यांनी इथं येऊन तरी एक टायमाला जावं की आमच्या पोरांचं सोय आहे नाही, शाळा नाही, काय रस्ता नाही, तर आम्ही येणार कशासाठी? नाही मग तुम्ही एक बऱ्या तरी इथं येऊन जा, एवढी विनंती आहे. आमची मागणी अशी आहे की आमच्या गावाला डॉक्टरची सोय पाहिजे. येतो रोड नाही तर डॉक्टर येऊ नाही शकत, येतो रोड करा, डॉक्टर आम्हाला पाहिजे. कारण का आमची माणसांची मृत्यू एक दिवसामध्ये आजारी पडतात, आमच्या माणसांची मृत्यू होते कारण की तर आम्हाला डॉक्टरची सोय नाही, तर आम्हाला डॉक्टरची सोय पाहिजे आणि सर्व्हिस सुविधा पाहिजे आम्हाला. की रस्ता 1972 पासूनचा मागणी झालेला आहे, सरकारने मंजूर केलेला, ते दुर्लक्ष केले परत त्याच्यामध्ये आणि काही वेळेस मृत्यू ह्याच्या कारणे झाला आहे कारण की गाड्या पलटी पण झालेल्या आहेत आणि लोकांना इथून नेताना रस्ता पण सुविधा नसल्यामुळे
लोकांचा ढालग्यामध्ये नेताना पण मृत्यू झालेला आहे. तर त्या कुठल्याही परिस्थिती आमच्या रस्त्याचं सुविधा करून द्यावी सरकारने. आणि पहिली गोष्ट तर सरकारने इथे येऊन जावं, जेणेकरून की इथे येऊन बघावं, त्यांना वाटत असेल तर स्वतः बघून स्वतः करावं. इथे आता काय सुविधा आहे? शाळा नाही की वो कंच काय रस्ता मांगतोय तो रस्ता वय आहे ना चांगला, कारण की माणसाने इथं तापाला काय उचलून न्यायचं तिकडं, तेव्हा सुविधा नाही तर ते मरून जातं इथंच. कशाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कशाची सोय नाही, रस्त्याची नाही. इथं जर दुखायला लागलं तर आम्हाला इथले इथं मरायला लागते. कसं काय राहायचं? प्रत्येक गावाला घरकुल मिळालेलं आहे, संडास बांधून भेटलेले, शौचालय बनलेले. आमच्या गावात काही सुविधा नाही. आमची मुलं जरी इथं आली ना तर बोलतात मम्मी हे काय, इथं कसं जायचं? प्रत्येक गावी शौचालय सुविधा सगळं, पाण्याची, रस्त्याची, घराची. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो ना तर आम्हाला घरकुल मिळालं, पण आम्हाला तर घरकुल मिळालंच नाही. राशन कार्डावरती सुद्धा आम्ही जातो तर आम्हाला राशन सुद्धा आम्हाला भेटत नाही. इथल्या गावकऱ्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी चक्रा मारल्या, मात्र त्यांच्या वाट्याला निराशाच आली आहे. इतर गावात घरकुल योजना, शौचालय योजनेत अनुदान मिळते, मात्र आमच्या गावाला काहीच मिळत नसल्याची खंत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही खानू गावात स्वातंत्र्याच्या पाऊल खुणा उमटल्याच नाहीयेत. त्यामुळे विकसित देशांशी स्पर्धा करणाऱ्या भारतात गावांची अजूनही अशी स्थिती असल्यास विकासाचं चित्र नक्कीच दिखाव्याचं आहे असंच म्हणावं लागेल. किरण जाधव, AM News, वेल्हे, पुणे.